सारा देश कोरोना सारख्या संकटाचा सामना करत आहे। असे असताना मोदी सरकार पेट्रोल डिझेल दरवाढ करून जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटत आहे। याच्या निषेधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। अवघ्या सविस्तर वृत्त। मोदी सरकार सातत्याने पेट्रोल डिझेल दरवाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरू आहे। त्याच्या निषेधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा मंत्री विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निचांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही। या उलट सलग 21 दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढच करत आहेत। कोरोनामुळे जगणे मुश्किल झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे। याच पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 29 जून रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोदी सरकारच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले आहे। आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशव्यापी डिझेल पेट्रोल दरवाढीच्या विरोधामध्ये आणि करवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे, आपल्याला माहिती आहे, आणि महाविकास आघाडीनं कोरोनाशी लढा देण्याकरता काही निर्बंध टाकलेले आहेत। आज खरं म्हणजे हे आंदोलन नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कचेरीसमोर एक मांडव घालून करायचं ठरवलं होतं, मांडव घातलाही होता, पण जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली की राज्यभरामध्ये 144 कलम पुकारलेला आहे, 5 लोकांच्या वर जमा करण्याला प्रतिबंध आहे, त्यामुळं काँग्रेस पक्षानं सहकार्य करावं अशी विनंती केल्यानंतर आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथल्या समोरच्या चौकामध्ये हे आंदोलन केलेलं आहे। सरकारला आम्हाला या कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत आणायचं नाही, ही लढाई आमची केंद्र सरकार विरोधात आहे, राज्य सरकारच्या विरोधात नाही आहे। जे पैसे सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये द्यायचं कमी केलं 2 लाख कोटी, ते वजून करायचं चाललेलं आहे। इतर लोक हे 50-50 लाख कोटीपर्यंत खर्च करतात, किंवा अमेरिकेचे, इंग्लंडचे, फ्रान्सचे, जर्मनीचे आकडे आहेत, त्यांच्या अर्थमंत्र्यांनी गळत नाही का काय करतो, आणि म्हणून आम्ही म्हणतो की नोटा छापा, तुम्ही कर्ज काढा, मी आणखी काय सूचना केली। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका।